Apri, che uraga il samus. Aplias manisance manamade, kitti zunia gati nirgati basleote. Ets carega. Mi cadis puclis affection kelide. Manila caiva tude. माझ्या नशिबाने मला जे मिळालं ना त्याच्यातच मी सुख मानलं. या घरावर सत्ता गाजवण्याची हौस मला कधीच नव्हती. माझं नशीब थोर म्हणून या घराचा आसरा मला मिळाला. नाही तर दिनेशच्या वडिलांनी मला जगू दिलं नसतं, मग मात्र मी नक्की विहीर जवळ गेली अस. अगं नको ना मामी, असं नको बोलूस. अगं रिजबुडांच्या घरातून आप्पांनी मला इथे आणलं तेव्हा लोकांनी त्यांना आव्हान केलं होतं प्रभाला आपली बहीण माना म्हणून. त्यावेळी त्यांनी ते नाकारलं, कारण त्यांना सिद्ध करायचं होतं की नात्याच्या पलीकडे सुद्धा काही कर्तव्य असतात. त्याच्यामुळे समाजासमोर त्यांनी कधीच कुठल्याच नात्याचा उल्लेख केला नाही. पण माझ्या मनात मात्र ते माझे वडील बंधूच होते. आणि त्यांनीही तसाच लहान बहिणी सारखाच माझा सन्मान केला. त्यामुळेच लक्ष्मीच्या ह्या प्रस्तावावर आम्ही दोघही स्थिमित झालो. तुम्ही का नाही सांगितलं की तुम्ही दोघ जण एकमेकांना बहीण भाऊ म्हणता म्हणून? अरे लक्ष्मी, त्यावेळेला काही समजून घ्यायच्या मनस्थितीतच नव्हती. कधी शुद्धी तर कधी बेशुद्धीत असायची. वाद झाला होता तिला. म्हणूनच तिला असलं काहीतरी सुचलं, नाही तर त्यातला फोलपणा तिचा तिलाच कळला असता. दादा, अरे आईचं बोलणं आम्हाला सुद्धा कधी गंभीर वाटलं नाही रे. तसं वाटलं असत तर इतक्या वर्षात त्याचा उल्लेख नसता का झाला? अरे ती काय भावनेनी बोलत होती आम्हाला हे त्यावेळी कळत होत रे. प्रभा मामी बद्दल तिच्या मनात कणभर एक किंतु नव्हता. आईचा आणि मामीचा शब्द ना शब्द मी ऐकला आहे. घे अगं घे. नको कसं आई, घ्यायला पाहिजे ना, बरं वाटेल. खूप कडू नाही आहे, एवढी मात्रा घे आणि मध चाट, बरं वाटेल तुला. प्रभा, प्रभा ग, मामी कामात आहे, तिनेच तुला द्यायला सांगितलं. घे. प्रभाई बोलायचं आहे. ती कामात आहे आई. मला माहितीये लक्ष्मी तू मला का बोलवतीस, पण मला या कोड्यात तू टाकू नकोस. तू जे सांगतेस ते करणं मला शक्य होणार नाही लक्ष्मी. लक्ष्मी मी आली. हा मी आली आहे.
गणी तुझा बाळ. मी तुला म्हटलं होतं तेवढं सांगू नकोस का? फक्त तेवढं सांगू नकोस. माझा जीव तडफडेल ग. मला मुक्ती होये. लक्ष्मी, मी वाड्याची सगळी देखभाल करीन, मुलांचं सगळं करीन. मुलं मार्गाला लागल्याशिवाय मला मरण नाही. मी वचन देते तुला. नाही, तू तू आणि हे लग्न करा. अगं, समाजाला मनाची नाती नाही कळत. त्यांना अगं धाप लागते तुला. तू बोलू नकोस. नाही, बोलू दे, बोलू दे मला. प्रभा, प्रभा, माझं मन तुला कळतंय ना? अगं पण असा कसा शब्द देऊ मी तुला? अप्पांना काय वाटेल? शब्द दे. तू त्यांच्याकडे विषय काढशील. त्यांना त्यांना कळू दे की तू तू तयार आहेस. मग ते पण ठरवतील. अगं पण प्रभा, प्रभा, खूप खूप केलंस आजपर्यंत माझ्यासाठी, माझ्या संसारासाठी. एक देण दे प्रभा. मला शेवटचा श्वास सुखाने घेऊन दे ग. मी पाया पडते हाजरते तुझ्याकडे. जा जा प्रभा. तुम्ही सगळेच मला सांगताय, त्यावरून ते खरंच असलं पाहिजे. मला मान्य करायलाच हवी. पण मग मी पाहिलं ते काय होत? मामी तू सांग मला. तो एक भास होता का दिवसा ढवळ्या बघितलेलं स्वप्न होत? मामी सांग मला. अरे मामी सांगेलच, पण तिने नाही सांगितलं ना तर मी सांगेन, कारण ह्या सगळ्या गोष्टींना मी साक्षीदार होतो. मी सांगते मणी. लक्ष्मीनीच मला अप्पांशी बोलायला भाग पाडलं होतं.
गप्पा अनुष्ठान करत बसले. कशी लक्ष्मी? मात्रा दिली. मग बोलवते मला? नाही, तिने मला तुमच्याशी बोलायला पाठवले. काय कशाबद्दल? आत ये. काही बोलायचं नाहीये, पण लक्ष्मीने माझी परिस्थिती फार अवघड करून टाकली. लक्ष्मी काय विचार करते माहित आहे मला. मी देवावरच फूल उचलून सांगते, मला आता काहीही नको. मला आधार दिला, सगळं काही भरून पावले मी. मग आता काय म्हणणं आहे तुझ? प्रभा, लक्ष्मी काही म्हणू दे. जाणाऱ्याची इच्छा मोडू नये म्हणतात, पण ज्या आतर्के आहेत त्या नाही पूर्ण करता येणार. त्याला काही इलाज नाही. अप्पा अनुष्ठान करत होते, त्यांच्या पूजेचं साहित्य घेऊन मी देवघराकडे निघालो होतो, आणि तू डॉक्टरना घेऊन आलास, आणि आईला शोधत शोधत देवघराकडे निघाला होतास. मी तुला अडवलं, आठवतंय? आठवतंय, पण तू याच कारणासाठी मला अडवलं होतंस की जे मी बघितले तेच तू बघितलेस म्हणून? नाही रे दादा, तुझ्या डोळ्यांना जे दिसलं ना ते माझ्या डोळ्यांना नाही दिसलं. कारण माझं मन हे तुझ्यासारखं कलुषित नव्हतं. पण मग सत्य काय? कोणीतरी सांगा मला, मला आता सहन होत नाहीये. आयुष्यभर जे प्राणपणाने जपलं ते लक्ष्मी शेवटच्या क्षणी. तुझा काही दोष नाही आहे प्रभा. लक्ष्मीला सुद्धा आत्ता सगळं बोलावं असं का वाटलं? गुडच आहे मला. मला शपथ घातली येते, आता ही खोंडी कशी फोडायची तुम्ही सांगा. मला तर काही सुचत नाही. आयुष्यभर तुम्ही सांगितलेल्या मार्गावरून चालत राहिल, आता ही सांगा तसंच करीन. नकोस बाबा. मी तुला शब्द दिला, तुझ्या मनासारखं होईल. लक्ष्मी माझी पत्नी असली तरी आणि माझी तिच्या प्रती कितीही कर्तव्य असली तरी. पण का लक्ष्मी असं मला शेवटच्या क्षणी कोड्यात घातलं? का? कोणतं पाप केलं होत? आयुष्यात कधी कशाची वांछा केली नाही. जे वाट्याला आलं समाधान मानत आले ना. माझ्या दुःखाच कधी कुणाला वारा सुद्धा लागू दिला नाही. आत्ताच का?
प्रभा मामी मी चुकलो प्रभा मामी आयुष्यभर तुझ्यावर अन्याय केला आहे. तुझ्या आयुष्याचा गैरसमज मनामध्ये ठेवून कायम द्वेष करत आलो मी तुझा. मला वाटलं की मी खूप सरळ मार्गी आहे. मी आयुष्यात कधी कुठली चूक केली नाही, कधी कुणावर अन्याय केला नाही. पण खोटं आहे. खूप मोठी चूक केली आयुष्यात. तुझ्यावर सतत अन्याय करत आलो मी. तुझी माफी मागायला सुद्धा लाज वाटते मला. अरे मणी मणी, अरे लहानाचा मोठा केलाय मी तुला. तुझ्या मनात माझ्याविषयी आढी आहे मला माहिती होत. पण इतकं विष तुझ्या मनात असेल याचा कधी अंदाज सुद्धा आला नाही रे मला. आयुष्यात उशीर का होईना, पण माझी चूक माझ्या लक्षात आली याच गोष्टीचं मला समाधान आहे. मी चुकलो मामी.